वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 12th स्टैंडर्ड, कंटिन्यूइंग विथ अवर टॉपिक द डेवलपमेंट ऑफ एम्ब्रियो। एम्ब्रियोची डेवलपमेंट कशी होते तुम्हाला माहिती आहे का? या सायन्सला काय म्हणतात? द सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ एम्ब्रियो अँड इट्स डेव्हलपमेंट इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोलॉजी। आणि हे एम्ब्रियोलॉजीचं महत्त्व कशात आहे माहिती आहे का तुम्हाला? 10वीमध्ये शिकलं असाल तुम्ही कदाचित, आठवत असेल तर। एम्ब्रियोलॉजी का महत्त्वाची आहे आठवलं? कोणत्याही प्राण्याचा एम्ब्रियो जो आहे, एम्ब्रियो म्हणजे काय? भ्रूण म्हणजे प्राथमिक अवस्थेतला गर्भ, बरोबर, जो आईच्या पोटामध्ये वाढत असतो। मग तुम्ही अनेक वेगळ्या वेगळ्या प्राण्यांचा जर एम्ब्रियो पाहिला, जसं माणूस आहे, ससा, कुत्रा, डुक्कर, मासा, पक्षी, बरोबर, या सगळ्या कासव, कोणत्याही प्राण्यांचा जर तुम्ही एम्ब्रियोचा अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येतं की साधारण पहिल्या स्टेजमध्ये सगळे एम्ब्रियो एकसारखे दिसतात। म्हणजे माणसाचा एम्ब्रियो कोणता, कुत्र्याचा कोणता, किंवा वाघाचा कोणता, किंवा मोराचा कोणता, किंवा माशाचा कोणता, हे साधारण ओळखू येत नाही, सगळे सारखेच दिसतात। आणि हे कशासाठी महत्त्वाचं आहे? मग याचा अर्थ असा होतो की आपली सगळ्यांची उत्पत्ती ही एकाच प्रकारच्या पूर्वजांपासून झाली असावी। ओके, वी मस्ट इव्हॉल्व फ्रॉम द कॉमन अँसेस्टर। आणि इथे या एम्ब्रियोलॉजीचं महत्त्व आहे। याच्या व्यतिरिक्त आईच्या पोटामध्ये बाळ वाढत असतं, मग त्या बाळाची डेव्हलपमेंट नीट झाली पाहिजे, त्याची वाढ नीट झाली पाहिजे, बरोबर, स्टेज बाय स्टेज ते वाढलं पाहिजे। त्याची डेव्हलपमेंट नीट होते का नाही हे मॉनिटर करणं, हे बघणं आपलं काम असतं, आपलं म्हणजे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांचं काम असतं। त्याच्यामुळे प्रेग्नन्सी सेफ होते, राईट? प्रेग्नन्सी म्हणजे मित्रांनो, इट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग। प्रेग्नन्सी म्हणजे नुसतं बाळाचा जन्म नसतो, तर तिथे आईचा सुद्धा पुनर्जन्म असतो। आणि त्याच्यामुळे ती प्रेग्नन्सी व्यवस्थित होते का नाही, गर्भामध्ये बाळाची वाढ होते का नाही, कोणत्या कोणत्या स्टेजमध्ये बाळाची वाढ होते, ओके, ऑल दिस इज इम्पॉर्टंट टू स्टडी। मग आत्तापर्यंत आपण काय बघितलं? झायगोट तयार झाला, त्याच्यापासून डिव्हिजन होऊन मॉर्युला तयार झाला, मॉर्युलापासून ब्लास्टुला तयार झाला। आता हा ब्लास्टुला काय करेल? पुढची प्रोसेस इम्प्लांटेशन। इम्प्लांटेशन म्हणजे गर्भ स्थापित होणे, ओके, कुठे? गर्भाशयामध्ये। इम्प्लांटेशन इज द प्रोसेस ऑफ इम्प्लांटिंग द एम्ब्रियो ऑर द ब्लास्टोसिस्ट इन द एंडोमेट्रियम। ब्लास्टोसिस आफ्टर इट्स फॉर्मेशन गेट्स इम्प्लांटेड इन टू एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस। गर्भपिशवीमध्ये जो मधला लेअर आहे एंडोमेट्रियम, तिथे हा ब्लास्टोसिस जाऊन बसतो आणि साधारण पुढचे काही दिवस त्याची डेव्हलपमेंट तिथेच होते। म्हणून या प्रोसेसला म्हणतात इम्प्लांटेशन। आणि ही प्रोसेस काय इम्पॉर्टंट असते? तर हा जो ब्लास्टोसिस्ट आहे हा व्यवस्थित एंडोमेट्रियममध्ये गेला, इम्प्लांट झाला, तरच त्याची पुढची वाढ होते। जर तो इम्प्लांट होऊ शकला नाही आणि इथे बाहेरच तरंगत राहिला तर तो निघून जातो आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू होऊ शकत नाही। म्हणून तो गर्भपिशवीमध्ये व्यवस्थित काय व्हायला पाहिजे? इम्प्लांट व्हायला पाहिजे। मग केव्हा होते ही प्रोसेस? इट बिगिन्स आफ्टर 7th डे ऑफ फर्टिलायझेशन अँड एंड ऑन 10th डे।
ओके, जी साधारण 7व्या दिवशी सुरू होते ही प्रोसेस इम्प्लांटेशनची आणि 10व्या दिवशी संपते. सो एम्ब्रियो इज कम्प्लीटली बरीड इनटू एंडोमेट्रियम. ओके, हे एंडोमेट्रियम आहे आणि याच्यामध्ये तो एम्ब्रियो पूर्णपणे बरी म्हणजे झाकला जातो, पुरला जातो. राईट, फॉर एक्झाम्पल इफ यू कॅन से, आपण जस्ट डेमॉन्स्ट्रेशनसाठी तुम्हाला हे एक्झाम्पल दाखवतो आहे. समजा हे एंडोमेट्रियम आहे, बरोबर, इथे हा एम्ब्रियो आला तर हा एम्ब्रियो इथे पूर्णपणे काय होतो, झाकला जातो. राईट, सो दिस इज हाऊ इट इज बरीड इन टू द एंडोमेट्रियम, कारण त्याला पुढच्या डेव्हलपमेंटसाठी जे नरिशमेंट पाहिजे, जो सपोर्ट पाहिजे, तो त्या एंडोमेट्रियमकडूनच मिळत असतो. ठीक आहे, तर पुढे युजुअली इम्प्लांट इन द रिजन ऑफ फंडस अँड अटॅच ॲट एम्ब्रियोनल एंड. आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं, बघा या ब्लास्टोसिस्टला दोन बाजू असतात, जिथे त्या सेल चिकटलेल्या असतात, वरची बाजू ती एम्ब्रियोनल एंड आणि खालची बाजू ॲब एम्ब्रियोनल एंड. मग हा कोणत्या बाजूने चिकटतो, शक्यतो एम्ब्रियोनल एंडच्या बाजूने चिकटतो. ओके, ट्रोफोब्लास्ट सेल्स हॅव स्पेशल ॲबिलिटी टू स्टिक टू द एंडोमेट्रियम. कसा चिकटतो, कोणाच्या मदतीने चिकटतो, तर ट्रोफोब्लास्ट सेल. ट्रोफोब्लास्ट सेल्स काय करतात, दे हॅव स्पेशल ॲबिलिटी टू स्टिक टू द एंडोमेट्रियम. त्यांच्यामध्ये स्पेशल प्रॉपर्टी असते एंडोमेट्रियमला चिकटण्याची. ट्रोफोब्लास्ट सेल स्टार्ट्स रॅपिड डिव्हिजन अँड दिस रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ टू डिस्टिंक्ट टाईप्स ऑफ सेल्स, सिन्सिटिओ ट्रोफोब्लास्ट अँड सायटोट्रोफोब्लास्ट. सिन्सिशिओ पण म्हणतात कोणी त्याला, आणि सायटोट्रोफोब्लास्ट. दोन प्रकारच्या ट्रोफोब्लास्ट सेल तयार झाल्या. ओके, अंडरस्टूड, कळलं? ट्रोफोब्लास्ट सेल कुठे होत्या, बघा इथे छोट्याशा डायग्रॅममध्ये तुम्हाला परत काढून दाखवतो. हा ब्लास्टोसिस्ट आहे ना, इथे या बाहेरच्या बाजूने या चप्पट सेल ज्या होत्या, त्या कोणत्या होत्या, ट्रोफोब्लास्ट सेल. राईट, त्याला एका बाजूने जिथे इनर सेल जोडल्या होत्या, या एम्ब्रियोनल सेल होत्या, ही कॅव्हिटी होती आणि हा एम्ब्रियोनल एंड होता. राईट, दिस इज एम्ब्रियोनल एंड. मग आता या बाहेरच्या ज्या ट्रोफोब्लास्ट सेल आहेत ना, या ट्रोफोब्लास्ट सेलचे दोन टाईप्स, दोन प्रकार पडतात, सिन्सिशिओ ट्रोफोब्लास्ट अँड सायटोट्रोफोब्लास्ट. पहिल्या आहेत सिन्सिशिओ ट्रोफोब्लास्ट. इट फॉर्म्स आउटर लेअर अँड मेड अप ऑफ प्रोटोप्लाझम विथ मेनी न्यूक्लियाय. बाहेरचा लेअर तयार करतात आणि याच्यामध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असतात. दीज आर ऑल्सो कॉल्ड सिन्सिशियम सेल्स. ओके, इट गिव्ज आउट प्रोसेसेस विच इन्वेड एंडोमेट्रियम. या सिन्सिशियम सेलपासून अशा बाहेरच्या बाजूने प्रोसेसेस, म्हणजे झाडाला कशी मुळं फुटतात, तसे यांना बाहेरच्या बाजूने असे धागे 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 फुटायला लागतात. आणि हे धागे काय करतात, या ज्या प्रोसेस आहेत किंवा ब्रँचेस आहेत, या एंडोमेट्रियमच्या आतमध्ये घुसतात आणि त्याच्यामुळे त्या एंडोमेट्रियमशी तिथे अटॅच होऊन जातात. ओके, अँड फॉर्म्स अ बरो इन टू विच एम्ब्रियो इज इम्प्लांटेड. एंडोमेट्रियमच्या मध्ये घुसल्यामुळे काय होतं, तिथे खाच तयार होते. राईट, आणि ती खाच तयार झाल्यामुळे त्या खाचेमध्ये मग एम्ब्रियो जाऊन बसतो आणि इम्प्लांट होतो. ठीक आहे, सायटोट्रोफोब्लास्ट इज द इनर सेल विच रिटेन्स देअर बाउंड्रीज. सायटोट्रोफोब्लास्ट मधल्या बाजूच्या सेल असतात आणि त्या काय करतात, तर त्यांची जी बाउंड्री असते ती तशीच ठेवतात, म्हणजे त्या वाढत नाहीत. ओके,
जशा सिन्सियो ट्रोपोब्लास्ट वाढतात तशा या वाढत नाहीत. ओके, आता पुढे कळलं? परत एकदा सांगू, बघा बाहेरच्या बाजूने ट्रोफोब्लास्ट सेल होत्या, याचे दोन प्रकार झाले आता, सिन्सियो ट्रोफोब्लास्ट आणि सायटोट्रोफोब्लास्ट. सिन्सियो ट्रोफोब्लास्ट बाहेरच्या बाजूला आहे, आउटर लेअर, आणि त्या त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस आहे. एका सेलमध्ये एकच न्यूक्लियस असतं ना, पण यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस आहे. बरं, या काय करतात? काय करतात तर या इट गिव्ज आउट प्रोसेसेस विच इन्वेड एंडोमेट्रियम. झाडाचे मुळं कसे जमिनीत घुसतात तसे यांच्यापासून फाटे फुटतात आणि हे फाटे एंडोमेट्रियमच्या आतमध्ये जातात. ओके, त्याचबरोबर तिथे लायसिन एन्झाईम्स तयार होतात, याच्यामुळे ते एंडोमेट्रियम ब्रेक होतं. एंडोमेट्रियम ब्रेक झालं की तिथे बरो म्हणजे खड्डा तयार होतो आणि त्या खड्ड्यामध्ये एम्ब्रियो जाऊन बसतो. राईट, दुसऱ्या सायटोट्रोफोब्लास्ट दिस रिटेन्स देअर बाउंड्रीज. ओके, आता पुढचं, नेक्स्ट इज द प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशन अँड द फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला. द प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशन अँड फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला. राईट, गॅस्ट्रुला कसा तयार होतो ते आपण बघू. आता तुम्ही म्हणाल आता गॅस्ट्रुला म्हणजे काय, तर मित्रांनो आता ही स्टेज अशी आहे ज्या स्टेजमध्ये जर्म लेअर्स तयार होतं. काय तयार होतं? जर्म लेअर. आता किती जर्म लेअर तयार झाले याच्याप्रमाणे ॲनिमल्सचे दोन टाईप असतात. पहिला असतो डिप्लोब्लास्टिक. या प्रकारच्या प्राण्यांमध्ये फक्त दोनच जर्म लेअर असतात, एक्टोडर्म आणि एंडोडर्म. एक्टोडर्म आणि एंडोडर्म. आणि दुसरा असतो प्रकार ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स म्हणजे यांच्यामध्ये तीन जर्म लेअर असतात, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि त्यांच्या दोघांच्यामध्ये मेसोडर्म. ओके, मग जनरली जे हायर ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑल द हायर ऑर्गॅनिझम्स दे आर ट्रिप्लोब्लास्टिक. जे हायर ऑर्गॅनिझम असतात, जे ट्रिप्लो जे कॉम्प्लेक्स असतात, मोठे असतात, ते ट्रिप्लोब्लास्टिक असतात. आता तुम्ही म्हणाल की सर काय उपयोग आहे जर्म लेअरचा, कशासाठी तयार झाले पाहिजेत हे जर्म लेअर? तर आत्ता हा जो एम्ब्रियो आहे हा अजूनपर्यंत नुसता सेलचा गोळा आहे. हा असाच गोळा राहिला तर चालेल का? असाच गोळा राहिला तर चालेल का? नाही चालणार. आता आपल्याला काय करायला पाहिजे, या एम्ब्रियोला काय करायला पाहिजे, तर त्याला वेगळे वेगळे शरीराचे ऑर्गन्स बनले पाहिजेत. बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये शरीराचे वेगळे वेगळे ऑर्गन्स बनले पाहिजे. ब्रेन बनला पाहिजे, इयर्स, नोज, टंग, माउथ, आईज, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, हार्ट, लंग्स, किडनी, पँक्रियास, गॉल ब्लॅडर, लिव्हर. ओके, नंतर रिप्रोडक्टिव ऑर्गन, टेस्टीज, ओव्हरीज, बाकीचे सगळे एक्स्टर्नल रिप्रोडक्टिव ऑर्गन, हँड्स, लेग्स, क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे स्कल, या सगळ्या गोष्टी आता त्याच्यामध्ये तयार झाल्या पाहिजे. मग हे कसं शक्य आहे? एकाच प्रकारच्या सेल आहेत, त्याच सेलचा गोळा आहे, तर तो गोळा तसाच वाढत गेला तर त्याच्यापासून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे ऑर्गन्स तयार होतील का? तयार होणार नाही. म्हणून काय होतं, डेव्हलपमेंटच्या पुढच्या स्टेजमध्ये काय होतं, तर आता तीन जर्म लेअर तयार होतात, आणि या प्रत्येक जर्म लेअरपासून आपल्या शरीरातले वेगळे वेगळे ऑर्गन्स डेव्हलप होतात. लक्षात येतं आहे? सिंपल आहे.
जर्म लेयर कशासाठी बनतात, तर या जर्म लेयर्सपासून आपल्या शरीरातले वेगळे वेगळे ऑर्गन्स तयार होतात, म्हणजे एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म या तीन लेयर्सपासून आपल्या शरीरातले सगळे ऑर्गन्स तयार झालेले आहेत. ओके, आणि हे केव्हा होतं? दिस टेक्स प्लेस इन द प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशन. म्हणून आपण आता पुढची स्टेज बघू, ती आहे प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशन. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम द ब्लास्टोसिस्ट. ओके, ब्लास्टोसिस्टपासून गॅस्ट्रुला बनण्याची जी प्रोसेस असते, दॅट इज द प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशन. इथे काय होतं? द रेट ऑफ क्लिवेज इज रिड्यूस्ड. आधी काय होत होतं? फक्त सेल डिवाइड होत होत्या, नवीन सेल तयार होत होत्या. ओके, याचं डिव्हिजन फास्ट होत होतं. आता काय आहे? तर आता ह्या जो क्लिवेजचा रेट आहे हा कमी होतो, कारण आता सगळ्या सेल व्यवस्थित बनल्या पाहिजे. बरोबर, कारण आता प्रत्येक सेल वेगळी वेगळी होणार आहे. आपल्या शरीरामध्ये 200 जास्त टाईपच्या सेल असतात, तर प्रत्येक सेल वेगळ्या वेगळ्या होणार आहेत आणि त्यांच्या ग्रुपपासून वेगळे वेगळे ऑर्गन्स तयार होणार आहेत. ओके, कळतं आहे? बघा, मला सांगा, ज्यापासून ज्या सेलपासून आपलं हार्ट बनलं आहे त्याच सेलपासून आपल्या किडनी बनल्या आहेत का? ज्या सेलपासून किडनी बनल्या आहेत त्याच्यापासूनच आपले लंग्स म्हणजे फुफ्फुसं बनले आहेत का? ज्याच्यापासून दात बनले त्याच्यापासूनच आपलं स्मॉल इंटेस्टाईन बनलं आहे का? नाही, नाही आहे ना उत्तर. मग उत्तर काय आहे? की आपले वेगळे वेगळे ऑर्गन्स वेगळ्या वेगळ्या टाईप्सच्या सेल्सपासून बनलेले आहेत. म्हणून आता पुढच्या ज्या प्रोसेस होतात त्या स्लो होतात, कारण त्या आता व्यवस्थित झाल्या पाहिजे, तरच त्या बाळाचे सगळे ऑर्गन्स व्यवस्थित तयार होतील. नाहीतर काही वेळेला तुम्ही ऐकलं असेल, बघा, बाळ आईच्या पोटामध्ये असतं आणि त्या बाळाच्या हृदयामध्ये हार्टमध्ये होल असतं. बरोबर, ऐकलं आहे ना, हार्टमध्ये होल आहे. किंवा काही बाळांचं स्कल, मेंदूची डेव्हलपमेंट होत नाही. जल्दी का काम शैतान का? म्हणून आता पुढच्या प्रोसेसेस कंपॅरेटिवली हळूहळू होतात. सो द रेट ऑफ क्लिवेज इज रिड्यूस्ड. दोन इम्पॉर्टंट इव्हेंट्स होतात या वेळेला. पहिला म्हणजे डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमियर्स. डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमियर्स, डिफरन्सिएशन म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तयार होणे. डिफरन्सिएशन म्हणजे वेगवेगळे प्रकार. ओके, तुम्हाला उदाहरण सांगू का? समजा बघा, असे फॉर एक्झाम्पल पेन आहे, तर सगळ्या पेनचं काम काय असतं? लिहायचं. बरं, त्या सगळ्या पेनचं स्ट्रक्चर पण सेम असतं. त्यांना बॉडी असते, वरती कॅप असते, त्याच्यामध्ये पॉइंट असतो ज्याने आपण लिहितो, इंक भरायला जागा असते, पण तरी सगळे पेन वेगळे वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, इथे मी हे तीन पेन ठेवतो, राईट? तिघांचंही काम रायटिंग, लिहिणं हेच आहे, पण तिघांचं जे स्ट्रक्चर आहे, ओके, जे बेसिक मेकॅनिझम आहे ते पण सेम आहे, पण तिघांचं स्ट्रक्चर कसं आहे? वेगळं वेगळं आहे. बरं, हा वेगळा, हा वेगळा, हा वेगळा. सो सेम थिंग हॅपन्स हियर. इथे काय होतं? ज्या ब्लास्टोमियर्स होत्या, ज्या सेम होत्या, त्या आता वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बनायला लागतात आणि त्याच्यापासून तिथे तीन जर्मिनल लेयर्स तयार होतात, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म. एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म, अँड दीज आर प्रोड्यूस्ड फ्रॉम द सेल ऑफ एम्ब्रियोब्लास्ट. ज्या मधल्या सेल होत्या ना, एम्ब्रियोब्लास्ट, आठवतं आहे? बाहेरच्या कोणत्या? ट्रोफोब्लास्ट.
आणि आतमधल्या साईडच्या कोणत्या एम्ब्रियोब्लास्ट, त्याच्यापासून हे तीन जर्म लेअर तयार होतात. हायर ऑर्गॅनिझम्समध्ये तीन जर्म लेअर असतात म्हणून जनरली सगळेच हायर ऑर्गॅनिझम ट्रिप्लोब्लास्टिक असतात. लोअर ऑर्गॅनिझम्स हे डिप्लोब्लास्टिक असतात. ओके, कळलं? आता पुढे काय होतं? मॉर्फोजेनेटिक मूवमेंट, दुसरा इव्हेंट, द सेकंड इव्हेंट विच टेक्स प्लेस इन दिस इज मॉर्फोजेनेटिक मूवमेंट. ओके, तर इथे काय होतं बघा. मॉर्फोजेनेटिक मूवमेंट्स म्हणजे दीज आर डिफरंट टाईप ऑफ मूवमेंट्स टू रीच देअर डिफायनाईट प्लेस इन द एम्ब्रियो. एम्ब्रियोमध्ये वेगळ्या वेगळ्या जागेवरती पोचण्यासाठी ज्या सेल्सच्या मूवमेंट होतात सेलला, त्यांच्या स्पेसिफिक जागेवरती जायचं आहे, मग त्याच्यासाठी त्या सेलला हालचाल करावी लागेल. मग ही जी हालचाल होते त्याला म्हणतात मॉर्फोजेनेटिक मूवमेंट. ओके, गॅस्ट्रुलेशन बिगिन्स ॲट अराउंड 8th डे आफ्टर फर्टिलायझेशन. 4 दिवस तर त्या झायगोटला गर्भपिशवी युटेरसमध्ये यायला लागले, त्याच्यानंतर पुढचे 4 दिवसामध्ये ती ब्लास्ट्युलाची प्रोसेस झाली, आता 8व्या दिवसानंतर गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस स्टार्ट होईल. याच्यामध्ये बघा गॅस्ट्रुलेशनच्या प्रोसेसमध्ये काय काय होतं. तर आता इथे ॲमनिओटिक कॅव्हिटी तयार होते, एक योक सॅक तयार होते. ॲमनिओटिक कॅव्हिटी, योक सॅक, आणि तीन लेअर्स, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म, असे तीन लेअर्स तयार होतात. ठीक आहे, हेच इथे मी मोठं काढून दाखवलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. ही ॲमनिओटिक कॅव्हिटी मोठी, तो त्याला एंडोडर्म, मग मेसोडर्म आणि एक्टोडर्म. ओके, ॲक्च्युली काय असतं माहिती आहे का मित्रांनो, हा जो एक्टोडर्म असतो, ओके, या एक्टोडर्मपासूनच एंडोडर्म आणि मेसोडर्म तयार होतो. बरोबर. आता इथे तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या पुढे लक्षात येईल, इथे डायग्रॅम काढतो मी तुमच्या थोडंसं लक्षात येण्यासाठी. ही ॲमनिओटिक कॅव्हिटी आहे, हीच इथे काढतो आहे. या ॲमनिओटिक कॅव्हिटीच्या सेल्स आहेत. बरोबर. आता या सेल दोन प्रकारच्या आहेत. वरच्या ज्या सेल आहेत याला म्हणतात इपिब्लास्ट, इपी म्हणजे वरती, आणि खालच्या ज्या सेल आहेत याला म्हणतात हायपोब्लास्ट, हायपो म्हणजे खालती. ओके, लक्षात आलं? इपी म्हणजे वरती इपिब्लास्ट, आणि हायपो म्हणजे खाली हायपोब्लास्ट. तर या इपिब्लास्टपासून एक्टोडर्म तयार होतं, याच इपिब्लास्टपासून एंडोडर्म तयार होतं, आणि याच इपिब्लास्टपासून मेसोडर्म तयार होतं. ठीक आहे, कसं तर बघू. सेल्स ॲट द फ्री सरफेस, सेल्स ॲट द फ्री एंड, दॅट इज हायपोब्लास्ट, इज द प्रायमेटिव्ह एंडोडर्म. हायपोब्लास्ट म्हणजे खालचा. इट बिकम्स फ्लॅट, स्टार्ट डिवायडिंग, ग्रोज डाउनवर्ड्स टुवर्ड्स ब्लास्टोसिल, कॅव्हिटी ऑफ द ब्लास्टोसिस्ट, दिस लेअर इज कॉल्ड ॲज एंडोडर्म. ओके, हायपोब्लास्ट म्हणजे प्रायमेटिव्ह एंडोडर्म, सुरुवातीचा जो सगळ्यात पहिल्यांदा बनला आहे. याच्या सेल कशा असतात? फ्लॅट, स्टार्ट्स डिवायडिंग, डिवाईड व्हायला सुरुवात होते, म्हणजे एकाच्या दोन, दोनाचे चार, ग्रोज डाउनवर्ड खालच्या बाजूने वाढतात, आणि
ब्लास्टोसिस्टची जी कॅव्हिटी असते विच इज कॉल्ड ॲज ब्लास्टोसिल, या ब्लास्टोसिलच्या बाजूने वाढतात आणि मग त्याच्यापासून एंडोडर्म नावाचा जर्म लेअर तयार होतो. बरोबर, हे झालं पहिलं. इट ग्रोज विदिन द ब्लास्टोसिल टू फॉर्म योक सॅक. आता इथे वाढत जाऊन याच्यापासून ही योक सॅक तयार होते. ओके, ह्युमनमध्ये योक सॅक छोटी असते कारण योक कमी असतो अंड्यामध्ये. ओके, रिमेनिंग सेल्स ऑफ द इनर मास इन कॉन्टॅक्ट विथ सेल्स ऑफ रॉबर आर कॉल्ड ॲज इपिब्लास्ट, दॅट इज प्रायमरी एक्टोडर्म. या ज्या वरच्या बाजूला सेल्स ऑफ रॉबर्स होत्या ना, आपण बघितलं होतं जिथे ट्रोफोब्लास्ट आणि एम्ब्रियोना सेल एकत्र जोडल्या होत्या, तिथे होतं सेल्स ऑफ रॉबर्स, तिथे तयार होतो इपिब्लास्ट. इपिब्लास्ट म्हणजेच प्रायमरी एक्टोडर्म. इथे इपी म्हणजे वरती, प्रायमरी एक्टोडर्म, आणि या दोघांच्यामध्ये मग मेसोडर्म तयार होतो. एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म. ठीक आहे, आता हे जे तीन लेयर तयार झालेले आहेत कोणते कोणते, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म, याच्यापासून कोणत्या कोणते शरीरातले ऑर्गन्स बनतात ते आपण बघू. बरोबर, आणि मग गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस पुढे कशी कंप्लीट होते ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर एक्टोडर्मपासून इपिडर्मिस ऑफ स्किन, स्किनची इपिडर्मिस, हेअर, आपले केस, नेल्स म्हणजे नख, स्वेट ग्लँड, सलायवरी ग्लँड, मेमरी ग्लँड, लॅक्रिमल ग्लँड, सिबॅशियस ग्लँड्स, या ग्लँड्स बनतात. ओके, स्वेट ग्लँड म्हणजे ज्याच्यापासून घाम येतो, सलायवरी ग्लँड म्हणजे ज्या लाळ तयार करतात. डोळ्याचे भाग कॉर्निया, लेन्स, रेटिना, कंजक्टिवा, हे डोळ्याचे भाग बनतात. नॅसल इपिथेलियम म्हणजे नाकामधली इपिथेलियम तयार होते. इनॅमल ऑफ टीथ, ओके, दाताचं इनॅमल तयार होतं. इंटरनल अँड एक्स्टर्नल इयर, कानाचा भाग बाहेरचा आणि मधला. फोरगट, हाइंडगट, ॲड्रिनल मेड्युला, अँटेरियर अँड पोस्टेरियर पिट्युटरी, पिनियल ग्लँड अँड द एन्टायर नर्व्हस सिस्टीम. हे लक्षात ठेवा, आपली सगळी नर्व्हस सिस्टीम ही एक्टोडर्मपासून बनलेली असते आणि त्याच्या व्यतिरिक्त हे बाकीचे सगळे. मेसोडर्मपासून काय काय बनलं आहे बघा. मेसोडर्मपासून बनलं आहे ऑल टाईप्स ऑफ मसल्स एक्सेप्ट आयरिस मसल्स अँड सिलियरी मसल्स ऑफ आय विच ओरिजिनेट्स फ्रॉम एक्टोडर्म. आपल्या डोळ्यामधल्या आयरिस मसल आणि सिलियरी मसल्स सोडल्या तर बाकीच्या शरीरातल्या सगळ्या मसल्स या मेसोडर्मपासून बनलेल्या आहेत. बरं, कनेक्टिव्ह टिश्यूज, डर्मिस ऑफ स्किन, ॲड्रिनल कॉर्टेक्स, हार्ट, ब्लड, ब्लड वेसल्स, लिम्फॅटिक वेसल्स, मिडल इयर, डेंटाइन ऑफ टीथ, युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट, गोनॅड्स म्हणजे टेस्टीज आणि ओव्हरीज, किडनीज, स्क्लेरा अँड कोरॉइड ऑफ आय, ह्या सगळ्या गोष्टी मेसोडर्मपासून बनलेल्या आहेत. महत्त्वाचं बघा याच्यात, हार्ट, ब्लड, ब्लड वेसल्स आणि किडनीज, गोनॅड्स, टेस्टीज, ओव्हरीज, हे महत्त्वाचे सगळे ऑर्गन्स मेसोडर्मपासून बनलेत. आणि एंडोडर्मपासून काय काय बनलं आहे बघा. एंडोडर्मपासून बनलं आहे इपिथेलियम ऑफ द मिडगट, ग्लँड्स ऑफ द स्टमक अँड इंटेस्टाईन, टंग म्हणजे आपली जीभ, टॉन्सिल्स, लंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, लॅरिंग्स, हे सगळे रेस्पायरेटरी सिस्टीमचे पार्ट आहे, युरिनरी ब्लॅडर, वजायना, लिव्हर, पँक्रियाज, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, युस्टेशियन ट्यूब जी कानामध्ये असते आपल्या, इपिथेलियम ऑफ युरेथ्रा अँड लायनिंग ऑफ मिडल इयर, या सगळ्या गोष्टी एंडोडर्मपासून बनलेल्या आहेत.
Okay, so this is the fate of germinal layers. Gastrulation ची प्रोसेस कशी होते हे आता आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट सेशन मध्ये बघूया.